हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण हडप्पाकालीन संस्कृती म्हणजे त्याच्या असणारी सिंधू स्थळं कोणती आणि त्याच्या संदर्भात असणाऱ्या नदी किंवा समुद्रकिनारे कोणते होते तर ते आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत परीक्षेच्या दृष्टीनं हा एक इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे कारण राज्यसभा परीक्षेला याच्यावर कदाचित एक प्रश्न विचारला जातोच त्यामुळे हा टॉपिक महत्त्वाचा आहे दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण काय करूया वेळ नंदोडता आपल्या लेसनला सुरुवात करूया आता सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती त्याच्या काठावर कोणत्या नदी किनारी किंवा को कोणत्या किनारी असणारी स्थळं बघायचे आता सगळ्यात महत्त्वाचे पहिले दोन ठिकाण येतात एक म्हणजे हडप्पा आणि दुसरं मोहंजदोडो हडप्पा म्हटलं तर हडप्पा कोणत्या किनाऱ्यावर आहे तर ते आहे रावी न, सम, न रावी नदीच्या किनारी असणार आहे आणि मोहंजदोडो सिंधू परंतु सिंधू नदीच्या पर किनारी असलेली तीन महत्वाची ठिकाण आहेत त्याची ट्रिक आहे चमक आता ते कसं सांगतो तुम्हाला ओके सिंधु नदीच्या किनारी असलेली तीन महत्त्वाची ठिकाणी त्याची ट्रिक काय आहे च म क च म आणि क च म्हणजे चन्नू दडो सिंधु नदी किनाऱ्यावर म म्हणजे मोहन्ज दडो सिंधू नदी किनारी आणि क म्हणजे कोट दिजी हे वे सिंधू नदी किनारी त्यामुळे चिन सिंधु नदी किनारी असलेली महत्त्वाची स्थळं ट्रिक आहे चमक म्हणजे रा हडप्पा कळलं रावी चमक हिंदू सिंधू नदी एवढं लक्षात ठेवलं तरी तुम्हाला त्याचं उत्तर शोधता येईल त्यामुळे असं लक्षात ठेवायचं चमक चन्नू दडो मोहनजोदडो आणि कोटदीज त्याच्यानंतर येतात ते, ते म्हणजे रोपड रोपड हे कुठल्या नदीच्या किनारेवर आहे तर ते सतलज नदीच्या किनारेवर रोपड सतलज त्याच्यानंतर दोन महत्वाचे ठिकाणी येतात ते कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते, गर ते म्हणजे सहा आणि सात नंबरला दिलेलं कालिबंगा घगर नदीच्या किनारी कालिबंगा घगर नदीच्या किनारी आणि लोथल भगवा नदीच्या किनारी हे दोन्हीही लक्षात ठेवायची एकदम इम्पॉर्टंट आहे जोड्यालावामध्ये अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो कालिबंगा घगर नदीच्या किनारी लोहतल भगवा नदीच्या किनारी दोन्ही महत्वाची त्याच्यानंतर इतर नद्यांमध्ये महत्वाची ठिकाणामध्ये येतात ते म्हणजे सुतकांगे डोर दाशक नदी किनारी सापडतं बालाकोट अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आलमगीरपूर हिंडन नदी हे लक्षात ठेवा अलमगीरपूर हिंडन नदी रंगपूर माबर नदी त्याच्यानंतर बनवाली सरस्वती नदीच्या ठिकाणी असणार ठिकाणे बनवाली सरस्वती नदीच्या ठिकाणी म्हणजे सिंधू संस्कृतीतली काही महत्वाची ठिकाणी कोणत्या नदी किनारी आहेत ते पाहायचं होतं तर आपण काय पाहिलं पहिल्यांदा हडप्पा पाहिलं रवी नदीच्या किनारी त्याच्यानंतर हे तीन पाहिले चमक चमकट्री चन्नोदडो मोहनजोदडो आणि कोडदजी सिंधू नदीच्या किनारी मग रोपड सतलज त्यानंतर दोन कम्पॅरेटिव्ह लक्षात ठेवायचे होते कालीबंगा आणि लोथल कालीबंगा म्हटलं की घगर लोथल म्हटलं की भगवा सुतकांगेडोर दाष्ट नदी लक्षात ठेवा बनवाली सरस्वती नदी लक्षात ठेवा त्यानंतर आता आलमगीर हिंडन नदी हेही महत्त्वाचं आहे तर हे एवढे पॉईंट आहेत की रंगपूर माबळ नदी तर हेही लक्षात ठेवू शकता तुम्हाला सिम्पलसं आहे त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहणार आहे तो म्हणजे सिंधू नदी सिंधू स्थळं कोणती कोणती महत्त्वाची आणि त्याचे शोधकर्ते कोण आहेत ते आपल्याला पाहायचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हडप्पा आणि मोहनजुडू हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं असतं हडप्पा म्हटलं की दयाराम सहानी एकोणीसशे एकवीस साली त्याचा शोध करते ते आणि मोहनजो दडो म्हटलं तर ते राखलदास बॅनर्जी त्यांचं इयर म्हटलं तर एकोणीसशे बावीस म्हणजे हडप्पा आणि मोहनजो दडो हडप्पा एकोणीसशे एकवीस दयाराम साहनी मोहनजो राखालदास राखलदास बॅनर्जी एकोणीसशे बावीस त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे सुतकांगेडो सुतकांगेडोर ऑरेल स्टीन एकोणीसशे सत्तावीस सूत कागेडोर स्टीन एकोणीसशे सत्तावीस त्यानंतर परीक्षेसाठी इम्पॉर्टंट ठरतात ते म्हणजे चन्नुदडो चन्नू दडो का महत्त्वाचं तर सिंधू नदी किनारी वसलेले हे महत्वाचं ठिकाण आहे आधी चन्नू दडो म्हणलं की एन जी मजुमदार एकोणीसशे एकतीस साली एन जी मजुमदार एकोणीसशे एकतीस साली त्याच्यानंतर रंगपूर रंगनाथराव ब्रजवासी लाल हे सगळे त्यामध्ये येतात आता दुसरं महत्वाचं लक्षात ठेवायचं काय आहे तुम्हाला तर यज्ञदत्त शर्मा यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं यज्ञ दत्त शर्माबद्दल लक्षात जर ठेवायचं झालं तर तुम्हाला कम्पेरिझा करावं लागेल पहिला कंपॅरिझन म्हणजे रोपड एकोणीसशे त्रेपन्न साली त्यांनी शोधकर्ता करता म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि दुसरं म्हणजे अलमगीरपूर रोपड आणि अलमगीरपूर म्हटलं तर शर्मा जसं शर्मा जस लोथलला रंगनाथ रावच येतात तरी हे ये दोन लक्षात ठेवायचे यज्ञदेत शर्मा म्हटलं तर रोपड आणि अलमगीरपूर हे लक्षात ठेवणं त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर लोथल आणि कालिमंगा हे दोन लक्षात ठेवायचं की जसं लोथल आणि कालिमंगा ऑलरेडी आपण डिस्कस केलं होतं नदीच्या किनाऱ्या कालीबंगा घगर नदीच्या किनारी असं आपण पाहिलं होतं आणि लोथल हे भोगवा नदीच्या किनारी तसं काल लोथलचं था उत्खनन किंवा शोधकर्ते कोणी केलेलं आहे तर रंगनाथ राव एकोणीसशे चौपन्नला आणि कालीबंगा म्हटलं तर ब्रजवासी पलाल एकोणीसशे एकसष्टला हे एक दोन्हीही महत्त्वाचे आहेत लोथल आणि कालीबंगा रंगनाथराव आणि ब्रजवशीलाल एकोणीसशे एकसष्ट साली झालेलं त्यानंतर रोपड यज्ञांचं शर्मा पाहिलं होतं रोपड आणि आलमगीरपूर यज्ञाचा शर्मा एकोणीसशे त्रेपन्न आणि एकोणीसशे अठ्ठावन्न रिस्पेक्टिवली कोट दिजी कोट दिजी म्हटलं की फजल अहमद कोट दिजी फजल अहमद एकोणीसशे त्रेपन्न आता इतर महत्त्वाच्या दोन ठिकाणांपैकी येतात ते म्हणजे सूरकोतडा आणि बनवाली सुरकोतडा आणि बनवाली सुरकोतडा त्याचं उत्खनन किंवा त्याचा शोधकर्ते म्हटलं तर जगपती जोशी सूर कोथडा जगपती जोशी एकोणीसशे सदुसष्ट लक्षातच ठेवावं लागतं याला सूर कोथडा जगपती जोशी एकोणीसशे सदुसष्ट आणि बनवाली रवींद्रसिंह बिस्त एकोणीसशे त्र्याहत्तर म्हणजे आतापर्यंत आपण ह्या कोणी को, कोणी शोध करते ते एकदा पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात राहील पहिलं म्हणजे दया हडप्पा दयाराम साहनी कंपेरेटिव्ह लक्षात ठेवणं गरजेचं असतं दयाराम साहनी राखलदास बॅनर्जी सुत कांगेडोर लक्षात ठेवा ऑरेल स्टील चन्नू दडो की जे सिंधू नदी किनारी वसलेलं महत्वाचं ठिकाण एन जी मजुमदार त्याच्यानंतर आपण रंगपूर रंगनाथराव लक्षात राहिलं होतं रोपड आणि आलमगीरपूर लक्षात ठेवलं होतं का तर त्याच्यासाठी एकच कॉमन नाव येतं ते म्हणजे यज्ञदत्त शर्मा त्याच्यानंतर लोथल आणि कालीबंगा कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण कालीबंगा घगर नदी किनारी आणि लोथल भगवा नदी किनारी कालीबंगा म्हटलं की लाल आणि लोथल म्हटलं की रंगनाथराव हे दोन लक्षात ठेवा आणि जाता जाता शेवटचे दोन होते ते म्हणजे सूरकोतडा जगपती जोशी आणि बनवाली रवींद्रसिंह बिश्त हे एक एवढे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत त्याच्यानंतर पुढचे येतात ते म्हणजे दोहलावीर धोलावीर म्हणजे गुजरातमधल्या कच्चे येथे येथील स्थळ आहे आणि याचं उत्खनन करता आहेत आर एस विस्ट धोलावीर म्हटलं की गुजरातमधल्या कच्चे येथे ठिकाण आहे आणि उत्खनन करता कोण आहेत आर एस विष्ट त्याच्यानंतर राखी गडी राखीगडी हे हरियाणातलं एक महत्त्वाचं ठिकाण आणि याचं उत्खनन आहेत सूरज भान त्यानंतर गन्हेरी वाल हे नाही लक्षात राहिलं तरी चालेल परंतु धोलावीर आणि आर्यस विस्ट धोलावीर म्हटलं की गुजरात राज्यामध्ये येतं राखी गडी हे हरियाणा राज्यामध्ये येतं राखीगडी म्हटलं की सूरज भान लक्षात ठेवा आणि धोलावीर म्हटलं की आर एस विस्ट हेही लक्षात ठेवणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे जाता आपल्याला आणखी एक पॉईंट पाहायचा ते म्हणजे बाहेर भारताच्या बाहेर ज्या पूर्व सिंधू सभ्यता आहेत ती कुठले कुठली फॉर एक्झाम्पल कोट जी हे पाकिस्तानमध्ये येतं डाबरकोट डाबरकोट हे बलुचिस्तानमध्ये येतं अंजिरा बलुचिस्तानमध्ये येतं रानाद बलुचिस्तानमध्ये येतं हेही पॉईंट महत्त्वाचे आहेत ज्याचं तर फक्त ओव्हर करून घ्या गुमला असेल तर आता तीन अफगाणिस्तानमधली येणारी तीन ठिकाणं एक येतं गुमला दुसरं येतं देह मोरासी धुंडई आणि मुंडीगाक आता बऱ्याच हे एकदम डिटेलमध्ये झालं लक्षात ठेवलं तर चालेल नाही तरी चालू शकेल आणि जाता जाता आणखी एक पॉइंट आपण पाहूया ती म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या पतनाची कारणं वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळी सांगितली त्यामध्ये पहिलं महत्वाचं येते ते म्हणजे नदीच्या शुष्कतेमुळं हडप्पा संस्कृतीचं पतन झालं असं शुध आणि अग्रवाल यांना वाटतं अस्थिर नदीतंत्र हे लॅम्ब्रॅक यांनी सांगितले हवामान बदलामुळं हडप्पा संस्कृतीचं पतन झालं असं ऑरेलस्टीन आणि ए एन घोष यांना वाटतं भूकंपामुळे झालं असं रेईक्स यांना वाटतं नैसर्गिक आपत्तीमुळे झालं असं के यू आर केनडी यांना वाटतं असं बरेचसे पॉईंट आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर दुसरं म्हणजे आक्रमणामुळे सुद्धा आर्य सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती नष्ट झाली किंवा त्याचं पतन झालं असं काही लोकांना वाटतं त्यामध्ये आर्यांच्या आक्रमणामुळे हडप्पा संस्कृतीचं पतन झालं असं आर्यस सॉरी आर मार्टिमर फिलर यांना वाटतंय आणि बाह्य आक्रमणामुळे हडप्पा संस्कृतीचं पतन झालं असं गार्डन चाईल्ड आणि स्टुअर्ट पिगट यांना असं वाटतंय म्हणजे ह्या थेअरी आहेत की बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्या गोष्टीमुळे असे हे बंद झालेलं आहे तर हे जाता फक्त तुम्ही ओव्हरलुक करू शकता तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल म्हणजे या लेसन मध्ये आपण बरंचसं काही कवर आता जाता काही काही महत्वाचे पॉइंट आपण आता पाहूया ते म्हणजे पहिलं म्हणजे सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृतीतील लोकांना कोणत्या प्राण्याबद्दल तर त्यांना वाघ आणि हत्ती हे प्राणी परिचित होते परंतु त्यांना कोण परिचित नव्हते तर घोडे हे परिचित नव्हते हे लक्षात ठेवा दुसरं म्हणजे तिथले लोक ते कुठल्या प्राण्याला पवित्र मानत असत तर ते बैलाला पवित्र किंवा विशेष किंवा पूजनीय असं मानत असत हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला आणखी दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे यांना लोखंड परिचित नव्हते सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृतीतल्या लोकांना लोखंड जे आहे तर ते परिचित नव्हतं त्यांच्या जेवणामध्ये मासे असत हे दोन महत्वाचं मूर्तिपूजक होते का तर हो मूर्तीपूजक होते आणि दुसरं म्हणजे त्यांचा समाज आणि धर्म हा स्त्री प्रधान होता काय होता स्त्री प्रधान हा सुद्धा पॉईंट थोडासा ट्रेस करणं गरजेचं आहे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी यज्ञाचे महत्व नव्हते यज्ञ जे आहे त्याचं महत्व नव्हतं मृत्यून त्यांना शेवटचे तीन संस्कार केले जात असत एक म्हणजे दपन संस्कार दुसरं म्हणजे पूर्ण समाधीकरण आणि तिसरं म्हणजे आंशिक समाधीकरण अशा प्रकारे या लेसनमध्ये आपण काय केलेलं आहे हडप्पा किंवा सिंधु संस्कृतीच्या रिलेटेड परीक्षेला काय कमीत कमी काळामध्ये तुम्हाला वाचणं गरजेचं आहे आणि कशावर पॉईंट येऊ शकतो किंवा काय महत्त्वाचं आहे त्यातलं फक्त क्रंच जो म्हणतो आपण कोअर कोर टॉपिक तेवढंच मी तुम्हाला लेसनमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आय होप ही लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडला असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लेसन जर तुम्हाला आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचे डाऊट किंवा शंका विचारू शकता आणि तुमच्या मित्रांनासुद्धा लेसनचे लिंक शेअर करायला विसरू नका जेवढे जास्तीत जास्त लाईक किंवा कमेंट येतील तेवढं जास्तीत जास्त आपण नवनवीन व्हिडिओ हो तुमच्यासाठी बनवत राहू धन्यवाद